एक महत्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. परमार आत्महत्येप्रकरणी नजीब मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे आणि त्यानंतर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, नजीब मुल्ला यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे, त्यांच्यावर आरोपही आहे, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाही होता. काय सांगाल, काय अधिक माहिती आहे? हे म्हणजे आज सरोज पन्नाळ केसमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे या चारही नगरसेवक आहेत त्यांचा अटकपूर्व जामीन यांनी फेटाळलेला आहे आणि शनिवारपर्यंत शरणागती पत्करायला सांगितलेली आहे कोर्टाने. त्यामुळे शनिवारी काहीही होऊ शकतं, यांना अटकही होऊ शकते आणि अटक झाल्यानंतर याची चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं तर यांना आरोपी सिद्ध करण्यात येऊ शकतात. त्यामुळे एकंदरीतच ह्या जो नजमुला जी आहे ते ठाणे शहर अध्यक्षपदी आहेत राष्ट्रवादीच्या, त्यामुळे त्यांनी हे पद सोडलेलं आहे. त्यांनी थेट तो राजीनामा आहे तो सुनील तटकरे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवलेला आहे. कारण की ह्या सर्व गोष्टी ज्या करत असताना राजकीय काही जी गणित असतात किंवा कामं असतात ती थांबू नये यासाठी उचललेलं पाऊल आहे. किंवा मग शेवटी मग राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडू शकते का राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहर अध्यक्ष त्यांना अटक झाली वगैरे अशा बातम्या होऊ शकतात, यासाठी हे एक खेळी आहे यांची आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज आपला राजीनामा स्वतःहून सुपूर्द केलेला आहे. धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.